नमस्कार राम राम मित्रांनो, आपल्या गावाकडच्या व्लॉग या पहिल्या एपिसोड मध्ये स्वागत आहे. ऍक्च्युअली मित्रांनो, आज आमच्या गल्लीतली जी काही बारकी बारकी पोर आहेत ना, त्यांच्यापैकी एका जणाच्या घरी मकजी कंच भाजणार आहे ती पोरं. बरं का, आमच्या गल्लीतली बारकी पोर आहे. मग आम्ही चाललेलो रस्त्यानं, त्यावेळेस आम्हाला बोलवलेलं त्यांनी, या म्हणले त्यांची तयारी चालू आहे, तिथं आपण जाणार आहे, तिथं मस्तपैकी फुकाट कंच खायला मिळणार आहे ती. आम्ही चाललेलो जाऊ, त्यावेळेस बोलवलेलं त्यांनी आला एक जण. बघू आता त्यांचं नियोजन कसं आहे. मस्त पैकी आपण मकाची कणसं खाऊया तिथे गेल्यानंतर. आमच्या इकडे कसं आहे माहिती आहे, मकाची कणसं भरपूर उपलब्ध होती. ती मका, ज्वारी, बाजरी, ऊस बीस असलं कमी बघायला मिळतं, पण मका बिका दाबून खायला मिळते त्या. चला मग जाऊया आणि असंच नवनवीन आपण आपल्या चॅनलवरती व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करूया. आमचा रव्या, आणि रव्या म्हणजे नाव आहे, जर रवी आहे काय नाव आहे, रवी नाव आहे. आम्ही याला लाडाने रव्या म्हणतो. आणि आमचा मागचा सोन्या, नाव काय तुझं सोन्या, कुठं आहे दिसत नाही उन्हामुळं, कुठं आहे सोन्या, नाव सांग रे सोन्या तुझं. सोन्या नाही, संदीप आहे. कुठं सांगतो रे, कुठे केलंय नियोजन आहे. पण कसं झालंय माहितीये का, गपचूप नियोजन चालू आहे त्या पोरांचं. मग गपचूप सगळं चालू आहे. सोन्या बघा गेलता गेलाय अजून. आम्ही मधनं आलोय शेवग्या बागेत नाही रे. बघू आता कसं करते ती, काय करते ती कळलंच गेल्या आहे का नाही रे. केस चांगली आली ती बरं का पोर. आता इचारून काय आता काय करते. अय यार काय झालं, आली ती सगळी पोर आहे ती. काय झालं रे, होय म्हणजे ते नाही म्हणले उभे शिव्या खाय, शिव्या खायला म्हणू घरच्यांच्या. होय खरं का, कुठं आहे तुझी बाग, मकजी बाग बाग. चला बागच जा, मकजा यांच्या बाग. चला 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 चला, इथं कुठं तर आहे तर जायचं आपल्याला. थोडं जवळ जायला लय काय लांब नाही. कसं आहे माहितीये का, पोर कॅमेरा पुढे यायला लय हावरेवणी करत होती, त्यामुळे म्हणलं घेतो लय दिवस समज ना मला म्हणत होती. पण भाई आमचं काहीतरी शूटिंग कर, आमचं काहीतरी शूटिंग कर करावं म्हणलं. मग व्लॉग पण होईल आपला म्हणलं, आणि आमची पार्टी पण होईल म्हणलं. आणि ह्यांचं कॅमेरा पुढे म्हणजे शूटिंग मध्ये यायचं पण होऊन जाईल. म्हणजे तीन चार काम एकदमच होते. चला मग जाऊया, कुठं आहे रे बाग. चला नीट चला व्यवस्थित चला. इथे हिरा आहे, हिरा इथे जपून पोरांनो लय जाऊ लांब नाही या जरा. कुठं आहे रे अजून, बर बर. चला चला चला, कुठली कवळी कोणतं, अरे पुढं आहे ती, पुढं बाग आहे रे ही, नाही बाग पुढं ना रे, तिकडं जायचं का. चला ये चल चल, चला जवळ जाय रान. आता त्या राना या पलीकड, ही रान आहे ना, त्या राना या पलीकड, त्याच्या पलीकडच बाग आहे, सॉरी रान आहे. त्या रानात कणस आहे ती, आपण कणस आणायला जायचंय पहिल्यांदा. आणून कुठंतरी व्यवस्थित सेफ जागेवरती आपण खायला जायचंय. ही पुचडी दिसती ना, ही पुचडी, या पुचडीच्या पलीकडची जी रान आहे ना, त्या रानात ना आपल्याला कणस आणायची येते. काय आणायची येते, किरळी किरळी आणायची. चला चला मग, चला चला चला, मोठी येते ना. अय बोरानो कणस मोठी येते ना. बस अरे बस झालं बस नाही तू ना. ए यार सोन्या यार चल गे, ए चला उचला कणस, ए उचला चला
मार्गात बारक्या पोरांना दम देतो लगा तुला काय कळतं नाही रेड्या रव्याचा व्हिडिओ येईल बरं का आपल्या चॅनल वर त्याची ही ढोली बॉडी आहे ना डिरी बिरी चल ट्रान्सफॉर्मेशनची त्याचा व्हिडिओ लवकरच येईल खूप जाड आहे बघा आता त्याला पातळ व्हायचंय आता हे आमचं कणसाचं नियोजन झालंय पण आता जागा हुडकायचं नियोजन करायचंय कुठंही ह्यांना पार्टी करायचंय काय करायचंय सांगितलं पाहिजे जरा थोडा मोठा मी ह्यांच्यापेक्षा आहे का नाही रे हा चला मग चांगली जागा हुडकून देऊया तुम्हाला आणि तिथं करूया मग आपली पार्टी मकची चला मित्रांनो नियोजन ओके झालंय या ठिकाणी बोरीच्या झाडाखाली इथून करायचं आहे ना रे या जागेवरती करायचं आहे पण व्यवस्थित करायचं बरं का पेटल सगळं चांगला इथं कळलं का रे कुठं कराय इथं करताय सोन्या बरं बरं का या कुठं करायचं व्यवस्थित सांगा मला सांगू द्या या ठिकाणी करायचं आहे बघा व्यवस्थित आम्ही करणार आहे इथं काळजी घेणार आहे महत्वाची म्हणजे इथं कारण सगळं बघा इथं सगळंच आहे सगळं त्यामुळं जरा काळजी घेणं गरजेचं आहे ए लाकडा बिकडा नियोजन केलं का रे काटके आधी हा चला आना घ्या घ्या ना 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 चूल पेटवलेली आहे चूल पेटवले देव आता कणस ठेवायचे कणस कण किती ठेवायची तरी देव कणस एक दोन ठेवाय पानाशी काय आयला ए ठेव कणस देव आता काय चूल पेटली झालं होतं आणि टाकले माती आता काय हीच वाईट चालू आहे कारण भुगा झाली असतील खेळी खाली कणस ए अरे ओरडू नका इला का असं करते ते वय एन्जॉय रे ए व्यवस्थित काढा रे कणस व्यवस्थित काढायचं काम चालवलं आहे आणि मस्त पैकी आम्ही आता कणस खाणार आहे काळी बघार झाली ती खालची कणस राव लय काळी झाली ती कणस व्यवस्थित काढा पोळेल बरं का पोरांनो सकाळ पेटल ते आंदोलन करा बघा मंडळी काल आम्ही माझ्या मित्रांनी आम्ही मी म्हणजे माझ्या वयातल्या पोरांनी काय केलं तर आम्ही कोरडा पार्टी काल केली होती माझ्या एका मित्राच्या घरी म्हणजे त्याच्या रानामध्ये मग ह्या पोरांच्या काय डोक्यात आलं काय माहीत आणि आज मला म्हणली शुभम भैया आम्हाला पार्टी करायची मकजी कणस आहे ते आमच्या घरी हवा ही मुलगा ह्याच्या रानातले आम्ही कणस आणलेत बरं का भया शिवराज नाव आहे ह्याच्या रानातनं आपण आम्ही कणस आणले त्याच्या मम्मीनं आम्हाला कणस दिलीत मग म्हणली ही म्हणली आम्हाला ही करायची तुम्ही कोरडा पार्टी केली काल आम्हाला मकरीची कणस भाजायची ते आम्हाला पार्टी करायची बरोबर चला म्हणलं मग आम्ही आलो मग म्हणलं माझा व्लॉग पण एखादा शूट होईल गावाकडचा आणि ह्यांची हुरडा पार्टी पण होईल आणि थोडासा एन्जॉय पण होईल मग आम्ही ही हुरडा पार्टी सॉरी मकरीची कणस भाजली आणि आता आम्ही मकरीची कणस खायचं आहे आम्हाला नियोजन खूप जबरदस्त झालं बरं का ह्यांच्या वयाच्या मानानं नियोजन एक नंबर बरं का खरंच चांगलं भारी बरं का मग आता मग काय करायचं रे आता पुढे चला मग घ्या मग कणस द्या राव काय वाजले ती कणस दिसलं पाहिजे म्हणतो का बरं बरं बघू
व्यवस्थित भाजलंय थोडस ऐकच पण असू द्या काय आता खायचं तसच असू दे काय आता बर सोन्या लिंबू टाकल एक नंबर लागते ती कमसू बरं थोडीशी चटणी आणाय पाहिजे चटणी पण लावाय पाहिजे होती चांगलं झालं असतं हा मग आता काय चांगलं मस्त पैकी हो मजा आली का रे बर खावा खावा तुम्हाला पण काय असलं तरी या खायला